माझा गुंतला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अंतरा थंडाई घेऊन जात असते तेवढ्या सुवासिनी तिला म्हणते काय गं अंतरा काय घेऊन जाते आणि कुठे जातेस तेवढं तंत्रा बोलू लागते काकू थंडाई घेऊन जात आहे उन्हाचे पण दिवस आहेत आणि ऊन पण खूप तापत आहे त्यामुळे थंडाई पिली तर आपल्यासाठीच बरं राहील तर अंतराला सुवासिनी बोलते हो गं ठीक आहे मग पिलीच पाहिजे जा जा थंडाई घेऊन जा तेवढ्या तंत्रा तिथून निघते इकडे अक्षया आणि श्वेता दोघंही पडत असतात एकमेकांना कलर लावण्यासाठी त्या रंतराही आणि सगळे बाकी सगळे पाहत असतात तिकडे श्वेता आणि चित्रा डान्स करायला लागतात आणि अक्षया पण तर त्यांच्यासोबत सुधाकर सुद्धा डान्स करण्यासाठी जातो आजी आणि बाकी सगळे खूपच हसत असतात ते खूप एन्जॉय करतात तर सुहासिनी आजीला बोलते बघितलं आई कसं मस्त वाटतंय ना तर आजी बोल हो ग सुहासिनी बरोबर आहे इकडे मल्हारला खूप त्रास होत असतो मल्हार म्हणतो काय बेशिस्त लोक आहेत यांना एवढं पण कळत नाही की इथे मीटिंग चालू आहे मिटिंगच्या काही गोष्टी आहेत प्लायमशी बोलायचं आहे तरी त्यांना काहीच कळत नाही इतके जोरजोरात गाणी आहेत असं मल्हार आतमाडे म्हणत असतो इकडे बाहेर अंतरा श्वेता चित्रा हे तिघंही डान्स करायला लागत असतात बाकी सगळे खूप खुश होत असतात त्यांना पाहून चित्रा अंतरा आणि श्वेता तिघंही डान्स करतात आणि त्यांचा डान्स खूपच भारी होत असतो इकडे सुहासिनी आणि मंजिरीताई म्हणत असतात पाहिलं अंतरास खूप खुश दिसते मला आम्हाला तर खूप आनंद होतोय तेवढ्यात आजी मागून येता आणि सुवासिनी आणि ताईला दोघींना कलर लावतात आणि म्हणतात हॅपी रंगपंचमी तेवढ्यात रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा असंही ते म्हणू लागतात तेवढ्यात तेवढ्यात मल्हारला इकडे खूप त्रास होत असतो मल्हार म्हणत असतो यांना कितीही सांगा तरी यांना काही फरक पडत नाही माझी मीटिंग आहे किंवा पर्सनल काम यांना काहीच कळत नाही आता मलाच तिथे जावं लागेल दुसरीकडे अंतरा आणि चित्रा डान्स करत असतात तेवढ्यात मल्हार तिकडे येतो आणि खूप खुश दिसतो अंतराचं लक्ष लगेचच मल्हारकडे जाऊ लागतं आणि ती म्हणते हे तर सर वाटत आहेत सरच हे इकडे येत आहेत तेवढ्यात अंतरा मल्हारकडे याच्या व्याने पाहू लागते मल्हार हसू तिच्याकडे पाहत असतो अंतरालाही थोडं वेगळं वाटतं सर हसत काय अंतरा मल्हारकडे पाहतच राहते आणि तिलाही थोडं हसू येतं आणि स्माईल करते मल्हार तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो मल्हार लगेचच हळूहळू पुढे येऊ लागतो चित्रा श्वेता हे सगळे डान्स करणं थांबवतात आणि मल्हारकडे पाहू लागतात मल्हार अंतराच्या खूपच जवळ आले आलेला असतो आणि आल्यानंतर मल्हार आणि अंतराळ दोघंही धडाखीबाद डान्स करू लागतात सगळे त्यांचा डान्स पाहून हैराण होतात आणि सुहासिनी आजी बोलतात हे काय मी तर मल्हारला वेगळ्याच रूपात दिसतोय आज मला आणि ते पण अंतरासोबत डान्स करताना मल्हार अंतरा दोघंही डान्समध्ये खूप गुंतलेले असतात त्यानंतर त्यांना आजूबाजू काहीच कळत नाही की कोण काय बोलतं आहे आणि कोण काय करतं आहे त्यावर मल्हारही खूप रोमॅन्टिक डान्स करू लागतो अंतरा मल्हारचा डान्स पाहून खूपच हसू लागते आणि मल्हारलाही खूप आनंद होत असतो लगेचच मल्हार आणि अंतरा एकमेकांकडे पाहू लागतात आणि पाहिल्यानंतर ते सुहासिनी बोलते हे काय मल्हारला तर आज वेगळंच काहीतरी वाटतं आहे म्हणून तो डान्स करायला लागला आहे आधी तर मगाची असा म्हणायचा की मला खूप त्रास होतोय पण मी येणार सुद्धा नाही तेवढ्या तंत्राला चित्राचे डान्स करण्याची धडस लागते आणि तिला लगेचच जाग उठते तेवढ्यात ती बोलते म्हणजे मी झोपली होती की काय इथे मला असं वाटलं की खरं खरं होत आहे पण हे तर फक्त एक स्वप्न होतं असं अंतराला कळायला लागतं तेवढं तंत्रा टेन्शनमध्ये येते मी तर खरंच समजले होते अंतरा परत डान्स करायला सुरुवात करते तेवढ्यात मल्हार तिकडे येतो आणि खूपच रागाने अंतरा आणि चित्रा श्वेताकडे पाहू लागतो आणि म्हणतो हे काय काय बावरट लोक आहे एवढा मोठा डी जे लावून स्पीकर लावून इथे काय आहे काहीच कळत नाही असं कसं साजरा करता येते सण तर तेवढ्यात मल्हार तिकडे बाजूला जातो तिथे टेप रेकॉर्ड ठेवलेलं असतं आणि ठेवल्यानंतर तिकडे गेल्यावर तिथे बटन असतं त्या बटनला हात लावून ते बंद करतो तेवढंच अंतरा आणि चित्र श्वेता तिघंही तिकडे पाहू लागतात की कोणा कोणी गाणं बंद केलं तर अंतरा हे पाहिल्यानंतर मल्हार बोलतो थांबावा आहे सगळं काय लावलं आहे तुम्ही सगळ्यांनी असं करून तुम्हाला काय मिळतं आहे तर सुहासिनी मंजिरीताई आजी सगळे उठून उभे राहतात आणि बोलतात काय रे मल्हार काय झालं का बंद केलंस तू हे सगळं मल्हार बोलतो आई मला खूप त्रास होतो आहे प्लायमशी बोलायचं आहे अर्जंट आहे कामाच्या गोष्टी आहे तेवढ्यात आणि तुमचं हे सगळं चाललं आहे मला किती फोन आले पण मी सांगितलं की नेटवर्क इशू आहे मग काय करणार आता तेवढ्यात सुहासिनी बोलू लागते अरे पण ते कधीही होऊ शकतं आणि रंगपंचमी आहे त्यामुळे हा सण पुन्हा पुन्हा येतो का आता रोज तर नाही येणार ना, त्यामुळे एकच दिवस आहे आणि तो पण वर्षातून एक दिवस येतो त्यामुळे साजरा तर करावाच लागतो त्यात काही विशेष मल्हार कितीही काही झालं तर आपल्या भारताची संस्कृती आपण विसरायला नको कितीही अर्जंट आणि महत्त्वाचं काम आलं तर आणि ते सोड तुला तर साजरा नाही करायचं आहे मग तू दार बंद करून आतमध्ये राहा आणि बोल म्हणजे आवसाचा कमी प्रभाव होईल ना तेवढ्यात मल्हार बोलतो हो आई पण मला काहीच ऐकू येत नाही असं सुवासिनीला तो सांगू लागतो अंतरा आणि सगळे पाहू लागतात तेवढ्यात आजी बोलतात मल्हार काहीही झालं ना तरी तुला इथेच थांबावं लागेल आता चल आता तू पण आमच्यासोबत रंगपंचमी खेळ खूप झालं नाटक काय सगळं तर आजीचं हे बोलणं आहे कुन बोलतो नाही आजी माझ्याकडनं होणार नाही तर सगळे त्याच्याकडे पाहू लागतात तर आजच्या या भागात एवढंच चॅनलला लगेच सबस्क्राईब करा